हे hey गाईज हाव आर यू स्टडी सिम्प्लिफाईड या फ्री मराठी एज्युकेशन चॅनल तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो नुकतंच भारतीय निवडणूक आयोगानं सप्टेंबर दोन हजार सोळामध्ये ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस जो की ममता बॅनर्जींचा पक्ष आहे त्यांचे सध्या ते अध्यक्ष आहेत तर या पक्षाला निवडणूक आयोगानं राष्ट्रीय पक्षाचा दर्जा बहाल केला सो आजच्या लेसनमध्ये आज आपण राष्ट्रीय पक्ष कोणते आहेत राष्ट्रीय पक्षासाठी म्हणजे राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी एखाद्या राजकीय पक्षाला कोणते निकष पूर्ण करावे लागतात ते निकष कोणते आहेत तसंच राजकीय पक्ष किती आहेत आणि राजकीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी राजकीय पक्षाला कोणते निकष पूर्ण करावे लागतात जेणेकरून भारतीय निवडणूक आयोग त्या राजकीय पक्षाला राष्ट्रीय पक्ष किंवा राज्य पक्ष म्हणून मान्यता देतं सो ते आजच्या लेसनमध्ये आपण त्याच्याविषयी पूर्ण माहिती पाहणार आहोत कारण हे लेक्चर आता येणारे एम पेसी मेस जीएस पेपर टू इंडियन पॉलिटी इंडियन पॉलिटी अँड गव्हर्नन्स गव्हर्नन्सचा जो जीएस पेपर टू आहे त्याच्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे कारण नाईंटी नाईन पर्सेंट या घटनावर म्हणजे या राजकीय पक्षांनी राष्ट्रीय पक्ष राजकीय पक्ष त्यासाठी जे निकष आहेत त्याच्यावर नाईन्टी नाईन पर्सेंट क्वेश्चन आहेत ओके सो लेट स्टार्ट तर मित्रांनो आता आपण राष्ट्रीय पक्षाविषयी माहिती पाहूया तर भारतात राष्ट्रीय पक्षाचा दर्जा असणारे एकूण राजकीय पक्ष जे आहेत ते टोटल सात आहेत सो आताच नुकतंच सप्टेंबर दोन हजार भारतीय निवडणूक आयोगानं ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा बहाल केला सप्टेंबर दोन हजार सोळाच्या आधी फक्त सहा पक्ष राष्ट्रीय पक्ष होते ये, ये रा, तर आता टोटल ए ला आपल्या भारतीय निवडणूक आयोगाने राष्ट्रीय पक्षाचा मुळे दर्जा दिल्यामुळे आता टोटल राष्ट्रीय पक्ष किती झाले आहेत भारतात okay, तर so ते सात राष्ट्रीय पक्ष झाले आहेत ओके सो आता भारत हा एक लोकशाही देश आहे सो लोकशाही देशामध्ये या भारतामध्ये दे बहुपक्ष पद्धती आहे सो बहुपक्ष पद्धती म्हणजे कसं तर नॅशनल लेव्हलला नॅशनल पार्टीज स्टेट लेव्हलला स्टेट पार्टीज आणि डिस्ट्रिक्ट लेवलला डिस्ट्रिक्ट पार्टीज असं तीन थ्री टायर सिस्टीमप्रमाणे ह्या पार्टीज आहेत म्हणजे आज तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर नॅशनल लेव्हलला आपण बी जे पी घेऊ शकतो ऑल इंडिया काँग्रेस घेऊ शकतो ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस घेऊ शकतो स्टेट लेव्हलला पाहिलं तर तुम्ही आम आदमी जो आम आदमी पक्ष आहे अरविंद केजरीवालचा त्या आम आम आदमी पक्षाला स्टेट म्हणजे स्टेट पार्टीचा दर्जा आहे म्हणजे त्याचं स्टेट पार्टीचं ते उदाहरण झालं डिस्ट्रिक्ट लेवल एखादी पार्टी घेतली म्हणजे ज्याला त्या अनरिकग्नाइज पार्टीज असतात त्याला म्हणजे स्टेट म्हणजे राज्य पक्ष किंवा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा नसतो अशा पार्टीज म्हणजे एखादं घेतलं ज जन पक्ष किंवा जनता पक्ष जन जनसेना जनता सेना यासारखे जे पक्ष असतात ते डिस्ट्रिक्ट लेवल काम करतात सो हे त्याचे उदाहरण आहेत तर आता तुम्हाला सांगितलं की राष्ट्रीय पक्ष आणि राज्य पक्ष यांना म्हणजे ज्या राज म्हणजे एखाद्या राजकीय पक्षाला राष्ट्रीय पक्ष आणि राज्य पक्ष म्हणून जर मान्यता द्यायची असेल तर ते मान्यता देण्याचं काम कोण करतं तर राष्ट्रीय निवडणूक आयोग काम करत ओके व्यवस्थित लक्षात ठेवा त्याला संसद मान्यता देत नाही त्याला राष्ट्रीय निवडणूक आयोग त्या राजकीय पक्षाला त्याने जर निकष पूर्ण केले जे निवडणूक आयोगाने घालून दिलेले निकष आहेत ते निकष जर पूर्ण केले तर त्याला राष्ट्रीय पक्ष किंवा राज्य पक्षाचा दर्जा देण्याचं काम कोण करत तर राष्ट्रीय निवडणूक आयोग करतो स्वतः आपण राष्ट्रीय पक्ष कोणते कोणते ते पाहूया सात भारतामध्ये निवडणूक आयोगाने निवडणूक आयोगाकडून मान्यताप्राप्त सात राष्ट्रीय पक्ष आहेत ते राष्ट्रीय पक्ष कोणते त्यांचं फाउंडेशन इयर ओके आणि त्यांचे पार्टी सिंबॉल असते कोणते पाहूया सो पहिला राष्ट्रीय पक्ष आहे ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस ए आय टी सी ओके एआयसीची जी स्थापना आहे ती एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला अठ्ठ्याण्णवला झाली आणि त्याचा जो पार्टी सिंबॉल आहे तो फ्लॉवर अँड ग्रास असा पार्टी सिंबॉल आहे कारण हे मेन्सच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचं आहे आणि ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस जे आहे त्याचे फाउंडिंग म्हणजे फाउंडिंग मेंबर्स कोण कोण आहेत तेही तुम्ही एकदा प्लीज पाहून घ्याल याच्यामध्ये मी मेन्शन केलेलं नाहीये so, सो याच्यामध्ये तुम्हाला काय काय पाहिजे दृष्टिकोनातून तर पार्ट नॅशनल पार्टी कोणती आहे त्याची स्थापना कधी झाली त्याचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत त्याचे फाउंडिंग मेंबर्स कोण आहेत ओके त्याची स्थापना त्याची स्थापना कोणी केली आणि त्याचा पार्टी सिम्बॉल्स वगैरे काय आहेत तसंच त्याचं त्याचे सीट्स म्हणजे Uh, त्या राजकीय त्या राष्ट्रीय पक्षाचे त्यांच्या राज्यामध्ये किती सीट्स आहेत प्लस लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये संसदेमध्ये त्यांच्या किती सीट्स आहेत त्याही पाहून घ्यायच्यात सो दुसरी जी नॅशनल पार्टी आहे ती बहुजन समाज पार्टी म्हणजेच बी एस पी तिची स्थापना एकोणीशे चौऱ्याऐंशी ला झाली तिसरी भारतीय जनता पार्टी बीजेपी ओके बीजेपीची स्थापना एकोणीशे ऐंशी साली झाली चौथी नॅशनल पार्टी जी आहे राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळालेला तो आहे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया सीपीआय त्याची स्थापना एकोणीसशे पंचवीसला झालेली आहे तसंच पाचवा जो राष्ट्रीय पक्ष आहे तो कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट म्हणजे सीपीआयएम त्याची स्थापना एकोणीशे चौसष्ट ला झालेली आहे ह्याची फाउंडेशन इयर आहे ते फाउंडिंग फाउंडेशन इयर तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा तसंच सहावी पार्टी जी आहे नॅशनल इंडियन नॅशनल काँग्रेस आय एन सी त्याची स्थापना तुम्हाला सर्वांनाच माहिती की अठराशे पंच्याऐंशी साली इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना झालेली आहे आणि सातवी राष्ट्रीय पक्ष म्हणून राष्ट्रीय पक्ष कोणता आहे तर एन सी पी म्हणजे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी आणि त्याची स्थापना एकोणीशे नव्याण्णव ला झालेली आहे ओके सो हे व्यवस्थित लक्षात ठेवा तर मित्रांनो आता आपण कोणत्या राजकीय पक्षाला म्हणजे एखाद्या राजकीय पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी कोणते कोणते निकष पाळावे लागतात किंवा कोणते निकष कंप्लीट करावे लागतात जेणेकरून त्याला निवडणूक आयोग राष्ट्रीय पक्षाचा त्या राजकीय पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा बहाल करते तर त्याच्यासाठीचे निकष कोणते कोणते ते आपण पाहूया तर सगळ्यात पहिला निकष म्हणजे लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत कोणत्याही चार किंवा अधिक राज्यातून एकूण वैद्य मताच्या सहा टक्के मते एकूण वैद्य मताच्या सहा टक्के मध्ये मते म्हणजे काय तर समजा उदाहरण घ्या तर समजा एखाद्या राज्य चार किंवा अधिक राज्यामध्ये शंभर मतं पडली तर त्या शंभर मतापैकी मत त्या राजकीय पक्षाला त्या राजकीय पक्षाला त्यातली सहा मतं पडली पाहिजेत ओके म्हणजे सहा टक्के मते म्हणजे कोणत्याही म्हणजे लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत कोणत्याही चार व अधिक राज्यातून एकूण वैद्यमताच्या सहा टक्के मते आणि एक किंवा अधिक राज्यातून लोकसभेवर त्या राजकीय पक्षाच्या चार जागा निवडून गेल्या पाहिजेत तर त्याला निवडणूक आयोग काय करतं राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देतं आता याच्यासाठी दुसरे निकष आहेत किंवा किंवा दुसरा दुसरा निकष ते कम्प्लीट करू शकतात जेणेकरून त्यांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळू शकतो मी किंवा असं म्हणतोय और असं म्हणतोय ओके सो लक्षात ठेवा किंवा त्या राजकीय पक्षाला कोणत्याही राज्यातून लोकसभेच्या दोन टक्के जागा त्यांनी कॅप्चर केल्या पाहिजेत किंवा दोन टक्के जागा जिंकून घेतल्या पाहिजेत म्हणजे कसं तर सध्या आता लोकसभेमध्ये पाचशे पंचेचाळीस टोटल जागा आहेत ओके पाचशे पंचेचाळीस म्हणजे दोनशे पाचशे त्रेचाळीस जागा ह्या निर्वाचित आहेत तर दोन जागा ह्या अँग्लो इंडियन्स सभासदाच्या भरलेल्या आहेत तर या पाचशे त्रेचाळीस पैकी आता आपल्याला पाहावं लागेल ओके तर पाचशे त्रेचाळीस पैकी दोन टक्के म्हणजे किती होतात तर अकरा होतात म्हणजे त्या राजकीय पक्षाने पाचशे पंचेचाळीस पैकी कोणत्याही तीन राज्यातून अकरा जागांवर त्या राजकीय पक्षाला निवडून येणं गरजेचं असतं त्यावेळेस काय करतं निवडणूक आयोग काय तर त्या राजकीय पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा बहाल करतं तिसरी कंडिशन आहे किंवा इथं मी आणखी एकदा किवा म्हणतो आहे किवा त्या पक्षाला किमान चार किंवा जास्त राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळालेली असावी आता प्रादेशिक पक्ष म्हणजेच राज्य पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी निकष कोणते आहेत ते आपण पुढे पाहणार आहोत सो हे तीन कंडिशन आहेत त्या तीन कंडिशन पैकी कोणती एक कंडिशन तर जर त्या राजकीय पक्षाने कंप्लीट केली असेल तर निवडणूक आयोग त्या राजकीय पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा बहाल करत सो so, मित्रांनो आता मी तुम्हाला नुकतंच सांगितलं की ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसला नुकतंच सप्टेंबर दोन हजार सोळामध्ये निवडणूक आयोगानं राष्ट्रीय पक्षाचा दर्जा बहाल केला सो so, या ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया सो याची जी स्थापना आहे ती एक जानेवारी जानेवारी एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली ममता बॅनर्जी यांनी या पक्षाची स्थापना केली ऍक्च्युली ममता बॅनर्जी या ज्या होत्या त्या एकोणीशे अठ्ठ्याण्णवच्या आधी इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये होत्या आपण इंडियन नॅशनल काँग्रेस मधून त्या बाहेर पडून एकोणीशे अठ्ठ्याण्णवला त्यांनी काय केलं स्वतःचा तृणमूल काँग्रेसची स्थापना केली ओके आणि त्याला आता सध्या दोन हजार सप्टेंबर दोन हजार सोळा मध्ये निवडणूक आयोगानं राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली सो हा जो तृणमूल काँग्रेस आहे तो राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवणारा सातवा राजकीय पक्ष आहे त्याच्यामुळे याला आपण आता ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस असं त्याला म्हणतात आणि सध्या या ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसला चार राज्यात राज्य पक्षाचा दर्जा मिळालेला आहे म्हणजे जे निकष आहेत ते या ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसनं कंप्लीट केलेले आहेत कारण या ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसला सध्या जी दोन हजार चौदाला जी लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक पार पडली त्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये चौतीस जागांवर म्हणजे चौतीस जागांवर ऑल इंडिया त्रिमूल काँग्रेसचे जे नेते आहेत okay, okay, ते निवडून आलेले आहेत ओके सदस्य सभासद निवडून आलेले आहेत तसंच राज्यसभेवरही त्यांच्या जवळजवळ बारा सीट्स आहेत म्हणजे लोकसभेत चौतीस जागा आहेत आणि राज्यसभेत त्यांचे बारा सीट्स आहेत ओके तसंच ज्या चार राज्यात या राज अं तृणमूल काँग्रेसला राज्य पक्षाचा दर्जा मिळालेला आहे ते राज्य राज्य कोणते कोणते तर पश्चिम बंगाल त्रिपुरा मणिपूर आणि अरुणाचल प्रदेश आणि ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस यांचा एक स्वतःचा न्यूज पेपर आहे त्याचं नाव आहे जागो बंगला हा बंगाली भाषेतला त्यांचा न्यूजपेपर आहे सो हा जो न्यूज पेपर आहे तो व्यवस्थित लक्षात ठेवा कारण मेन्सच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा आहे आणि तुम्हाला मी सांगितलं की याचा जो पार्टीसिंबॉल आहे तो हा सिम्बॉल आहे ओके सो व्यवस्थित लक्षात ठेवा हा कोणता पार्टी सिंबॉल म्हणजे या एआयटीसीचा जो पार्टीसिंबॉल आहे तो एकदा तुम्ही व्यवस्थित डोळ्याखाली नजरेसमोर ठेवा तर आता आपण राज्य पक्ष किंवा आपण प्रादेशिक पक्ष म्हणतो त्याच्याविषयी माहिती पाहूया सध्या भारतात राज्य पक्षाचा दर्जा असणारे एकूण जे राजकीय पक्ष आहेत ते टोटल एकोणपन्नास पक्ष हे त्यांना भारतीय निवडणूक आयोगाने राज्य पक्षाचा किंवा प्रादेशिक पक्षाचा दर्जा बहाल केलेला आहे सो व्यवस्थित लक्षात ठेवा त्यांना मान्यता कोण देत तर राष्ट्रीय निवडणूक आयोग देतं आणि आता हे राज्य पक्ष जे असतात जसं आपण राष्ट्रीय पक्षा पक्षाला पक्षा मान्यता मिळवण्यासाठी मान्यता मिळवण्यासाठी जे निकष होते ते पाहिले तसंच राज्य पक्ष म्हणून एखाद्या राजकीय पक्षाला जर मान्यता मिळवायची असेल तर त्यासाठी काही निकष आहेत ते निकष कोणते कोणते ते पाहूया सो त्याचा पहिला निकष आहे संबंधित राज्याच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये एकूण वैद्य मतांच्या सहा टक्के मते आणि विधानसभेत त्या विधानसभेत दोन जागा त्या राजकीय पक्षाने प्राप्त केल्या पाहिजेत तरच त्या पक्षाला राज्य पक्षाचा दर्जा हा निव राष्ट्रीय निवडणूक आयोग देतं आता दुसरं एक कंडिशन आहे त्याच्यासाठी ओके त्याही पाहूया तर राजकीय पक्षाला राज्य पक्ष म्हणून मान्यता देण्यासाठी दुसऱ्या कंडिशन्स आहेत त्या कंडिशन्स कोणत्या तर संबंधित राज्यातील मी काय म्हणतोय संबंधित राज्यातील लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सहा टक्के मते आणि लोकसभेची एक जागा तर जर त्या राजकीय पक्षाने प्राप्त केली तर त्या राजकीय पक्षाला राज्यपक्षाचा दर्जा निवडणूक आयोग बहाल करत किंवा तिसरी ही कंडिशन आहे याच्यासाठी विधानसभेच्या संबंधित राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या तीन टक्के जागा अथवा तीन जागा तीन टक्के जागा किंवा तीन जागा यापैकी जी संख्या अधिक असेल ती जर संख्या त्या राजकीय पक्षाने प्राप्त केली तर त्याला राजकीय पक्ष राजकीय पक्ष सॉरी राज्य पक्ष म्हणून त्याला त्या राजकीय पक्षाला मान्यता मिळते किंवा चौथी ही कंडिशन आहे ती चौथी कंडिशन कोणती तर लोकसभेच्या दर पंचवीस जागांपैकी एक जागेवर त्या राज त्या राजकीय पक्षाने विजय मिळवला अथवा किंवा संबंधित राज्यातून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या एकूण जागांपैकी पंचवीसास एक या प्रमाणात जर त्या राजकीय पक्षाने विजय मिळवला पंचवीस तास एक म्हणजे कसं तर आता समजा तुम्ही उदाहरण घ्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे महाराष्ट्रातून लोकसभेवर किती जागा निवडून जातात तर टोटल अठ्ठेचाळीस जागा म्हणजे महाराष्ट्राला आहेत म्हणजे महाराष्ट्रातून अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस उमेदवार हे लोकसभेत निवडून जातात म्हणजे आता इथे काय दिलं त्यांनी पंचवीस एक म्हणजे पंचवीस पंचवीस मागे एक म्हणजे अठ्ठेचाळीस तास किती म्हणजे अठ्ठेचाळीस जागांमध्ये किती जा, जायला पाहिजेत तर दोन जायला पाहिजेत तर म्हणजे अठ्ठेचा म्हणजे त्या राजकीय पक्षाने अठ्ठेचाळीस जागांपैकी महाराष्ट्रातला कोणताही एखादा राजकीय पक्ष असेल तर त्या राजकीय पक्षाने अठ्ठेचाळीस जागांपैकी दोन जागांवर विजय प्राप्त केला पाहिजे म्हणजे त्याला निवडणूक आयोग काय करेल तर राज्य पक्षाचा दर्जा बहाल करेल सो व्यवस्थित लक्षात ठेवा सो so, मित्रांनो तुम्ही जर स्टडी सिम्प्लिफायड या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा कारण आणि शेअर करा ओके सो तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर शेअर केलं तर माझं मनोबल वाढेल आणि मी मी तुम्हाला जास्तीत जास्त आणखी शंभर टक्के मी आता तुम्हाला शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करतोय आणखी तुम्ही जर माझं मनोबल वाढवलं तर तुम्हाला आणखी मी शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करेल ओके okay, सो so तुम्हाला आणखी कोण कोणत्या एखाद्या विषयाविषयी जर तुम्हाला लेक्चर हव्या असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये ते विषय सांगू शकता त्या विषयावर मी नक्कीच हंड्रेड पर्सेंट त्या विषयावर लेक्चर लेसन बनवण्याचा प्रयत्न करेल ओके सो थँक्यू फॉर वॉचिंग लेसन हॅव अ गुड डे